नमस्कार, वीनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं. मी इथे बनवते मेथीची भाजी. तर मी मेथी मार्केटमधून आणली, स्वच्छ धुतली, तिला साफ केली आणि चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवली 5-5 मिनटं. आणि त्यानंतर मी बारीक तिला चिरून घेतली आहे. आता त्याच्या फोडणीसाठी मी इथे कांदा चिरून घेतला आहे, ओली मिरची आणि लसूण घेतली आहे. आणि पॅनमध्ये तेल टाकून हे सगळं मी परतून घेतलं, कांदा, ओली मिरची आणि लसूण व्यवस्थित असं. आणि भाजीत टाकण्यासाठी मी तुरीची डाळ 5-1 मिनटं अशी भिजत घातलेली, ती टाकली आणि ती व्यवस्थित परतली. आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी, आणि तेही व्यवस्थित. कांदा शिजण्यासाठी मीठ टाकले पटकन, म्हणून मी तेही व्यवस्थित परतून घेतलं. आणि त्यानंतर मी चिरलेली जी मेथी आहे ती टाकली आणि ती व्यवस्थित अशी परतून घेतली फोडणीमध्ये. तर तुम्ही अक्की पानं पण ठेवू शकता, बरेच जण अक्की पानं ठेवतात मेथीची, तर टेस्टमध्ये काही फरक येत नाही. कारण मी अक्क्या पानांची पण माझ्या मैत्रिणीकडे भाजी खाल्ली आहे, त्याच्यामुळे काय चवीला प्रॉब्लेम नाही. आमच्या घरी जरा कापलेलीच भाजी लागते, तर मी चिरूनच घेतली आहे. आणि तुरीच्या डाळीऐवजी बरेच जण मुगाची डाळ पण वापरतात मेथीमध्ये, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता मुगाची पण. आणि इथे मी 5 मिनटं जरा झाकून ठेवली वाप द्यायला त्याला, कारण तुम्हाला माहिती आहे मेथीला पाणी सुटतंच. तर आणि व्यवस्थित अशी ढवळून घेतली आणि डाळ शिजण्यासाठी पुन्हा 2-1 मिनटं मी झाकण ठेवलं आणि व्यवस्थित भाजी अशी शिजवून घेतली मी ढवळून. आणि त्यानंतर झाकण काढून मी थोडंसं खोबरं टाकलं. काही जण शेंगदाण्याचं कूट पण टाकतात, पण आमच्याकडे खोबरं लागतं. मी खोबरं टाकलं आहे आणि व्यवस्थित परतून घेतली. कोणाकोणाला हळद पण लागते, तर हळद पण तुम्ही टाकू शकता. तर इथे अशी आपली भाजी व्यवस्थित मी परतून घेते आणि जवळजवळ भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि इथे आपली अशी भाजी तयार झाली. धन्यवाद.